नवी मुंबईतील बेलापूरमधून भाजपचे जिल्हा अध्यक्ष यांनी थेट पक्ष बदलून शरद पवार गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला असतानाच त्याच ठिकाणी शिवसेनेच्या विजय नाहटा यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला। तर आज शिंदे गटाचे नेते माजी उपमहापौर अशोक गावडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। यावेळी त्यांनी आपण बंडखोरी करत नसून प्रशासनाला वटणीवर आणण्यासाठी आपण उमेदवारी भरत आहोत। यावेळी बेलापूर मधील शून्य जनतेला नवीन उमेदवार हवाय, त्यामुळे मला विजयाची खात्री असल्याचं देखील अशोक गावडे यांनी म्हटलेलं आहे। नाही, मी वास्तविक पाहता जे प्रशासनाच्या निषेध करण्यासाठी या विधानसभेमध्ये अपक्ष म्हणून फॉर्म भरत आहे। मी वास्तविक पाहता शिवसेनेचा एक समर्थक आहे, एक कार्यकर्ता आहे, परंतु राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे अतिशय चांगल्या पद्धतीचे निर्णय घेऊन जी आर काढून त्या जी आरची अंमलबजावणी या ठिकाणी होत नाही। नवी मुंबईमध्ये पाहता शिडको आणि MIDC तसेच इतर काही प्रशासन ही नागरिकांना योग्य ते सहकार्य करत नाही, नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा निषेध म्हणून मी आज या ठिकाणी अपक्ष फॉर्म भरत आहे। नागरिकांच्या तीव्र इच्छा असल्यामुळे आणि हा मेसेज वरिष्ठांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून मी आजला हा उमेदवारी अर्ज भरत आहे। मी मतदारांना एवढा या पद्धतीने आवाहन करील, एक विनंती करील का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या संविधानामध्ये आज दर 5 वर्षांनी आपला मतदानाचा अधिकार बजवायचा असतो आणि उभे असणारे उमेदवार यांचा अभ्यास करून योग्य उमेदवाराला आपलं मतदान करणं गरजेचं आहे आणि देशाचा विकास साधायचा असेल तर खऱ्या अर्थाने योग्य उमेदवार त्या ठिकाणी जाणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदम सह पंकज बेनवंशी, आवाज स्टुडिओ, नवी मुंबई।